जुळव्या शहरातील प्रभागामधील जनतेच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी जनता दरबार उपक्रम राबविण्याची विविध सामाजिक संघटनेची मागणी. 12 जुलै सोमवार रोजी विविध संघटनांकडून निवेदन देऊन मागणी करण्यात आली की जुळव्या शहरामध्ये अचलपूर नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विविध समस्या याबाबत नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदनं देऊन समस्या मांडल्या आहेत. मात्र असे अनेक प्रकरणाबाबत अचलपूर नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये विशेषतः रस्त्याची दुरावस्था, गाणीचे साम्राज्य, नाल्यांची दुर्दशा व बांधकाम, घरकुल योजनेचा लाभ, अतिक्रमामुळे अरुंद रस्ते, बंद स्टडी लाईट, सुरळीत पाणी पुरवठा करणे अशा विविध समस्याबाबत नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन अचलपूर नगर परिषद कार्यालयात अनेक चक्रा माराव्या लागतात. यामुळे जुळव्या शहरातील सर्व प्रभागामध्ये क्रमवारीने अचलपूर नगर परिषद मुख्य अधिकारी राजेंद्र फातले यांनी जनता दरबार उपक्रम राबविण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे. अचलपूर परतवाडा जुळव्या शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या वर असून अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर नगर परिषदेला अवर्ग दर्जा म्हणून सर्वीकडे ओळखले जाते. अचलपूर परतवाडा जुळव्या शहराची लोकसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी अचलपूर नगर प्रशासनाने प्रत्येक प्रभागामध्ये क्रमांकानुसार जनता दरबाराचे आयोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागू शकणार आहे. यामध्ये विशेषतः रस्त्याची सुधारणा, डांबरीकरण, नाल्याची सुधारणा किंवा साफसफाई, स्वच्छता आणि घरकुल योजना असे विविध योजनांचा लाभ नागरिकांना त्यावेळी या जनता दरबार उपक्रमाच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. यामुळे नागरिकांना सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्या आणि जुळव्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अचलपूर युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून अचलपूर नगर प्रशासनाला विनंती करण्यात येते की लवकरच त्यांनी जुळव्या शहरामध्ये प्रत्येक प्रभागात सर्व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनता दरबार या उपक्रमाचे आयोजन करावे आणि नागरिकांना न्याय द्यावा आणि जुळव्या शहराचा सर्वांगीण विकास करावा. धन्यवाद.